नमस्कार, अनुभव स्टडीवरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आपला पुढचा जिल्हा बघूयात, वर्धा जिल्हा। नागपूर प्रशासकीय विभागातील हा एक जिल्हा आहे वर्धा, आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जे काही महत्त्वाची माहिती आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कवर करूयात। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा। चला तर आपण पाहूयात संपूर्ण वर्धा जिल्हा। बघात आपण वर्धा जिल्हा, वर्धा जिल्ह्याचं स्थान व विस्तार, यामध्ये वर्धा जिल्ह्याला कोणते कोणते महाराष्ट्राचे जिल्हे लागले आहेत, तर एकूण 4 जिल्ह्यांची सीमा लागते वर्धा जिल्ह्याला, आणि कोणते आहेत ती? नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती। ओके, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती ह्या 4 जिल्ह्यांची सीमा वर्धा जिल्ह्याला लागलेली आहे। त्यानंतर क्षेत्रफळामध्ये 6309 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ वर्धा जिल्ह्याचं आहे, मुख्यालय वर्धा या ठिकाणी आहे आणि लोकसंख्या आहे 13,00,000। 2011 जनगणनेनुसार घनता आहे 206। त्यानंतर लिंग गुणोत्तर आहे 946, साक्षरता आहे 87.2%, आणि RTO कोड आहे MH32। महानगरपालिका या वर्धा जिल्ह्यामध्ये नाहीत, लक्षात ठेवा। एकूण 8 तालुके आहेत, 8 तालुके आहेत। ओके, आणि कोणते कोणते 8 तालुके आहेत? वर्धा, आष्टी, आर्वी, देवळी, कारंजा, त्यानंतर सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर। ओके, असे 8 तालुके या वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत। आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघूयात, या ठिकाणी सर्वात दक्षिणेकडे आहे हिंगणघाट, सर्वात पूर्वेकडे वर्धा जिल्ह्यामधील जो तालुका आहे तो आहे समुद्रपूर, आणि सर्वात उत्तरेकडे आणि सर्वात पश्चिमेकडे आहे आष्टी। आष्टी लक्षात ठेवा, देवळी नावाचा जो तालुका आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि देवळा नावाचा जो तालुका आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर प्रमुख नद्या व उगमस्थाने, वर्धा ही नदी खूप महत्त्वाची आहे। वर्धा महादेव डोंगररांगमध्ये उगम पावतो, 455 किलोमीटरचं अंतर दक्षिणेकडे वाहत जाते वर्धा। त्यानंतर पूर्णा, अमरावती, यशोदा, धाम आहे। तर हे आहेत वर्धा जिल्ह्यामधील महत्त्वाच्या नद्या। ही आहे वर्धा नदी अत्यंत महत्त्वाची, सीमेवरून वाहते, म्हणजे नागपूर वर्धा आणि अमरावतीची सीमा बनवणारी नदी कोणती आहे, तर ती आहे वर्धा नदी। वर्धा आणि हा अमरावती या ठिकाणी, ओके, अमरावती आणि वर्ध्याची सीमा बनवते, तसेच वर्धा आणि यवतमाळची देखील सीमा बनवते, ती नदी म्हणजे वर्धा नदी। त्यानंतर महत्त्वाचे धरण कोणते कोणते आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये? बोर धरण आहे बोर नदीवरती तालुका सेलूमध्ये, पोथरा प्रकल्प आहे झुणका तालुका समुद्रपूर या ठिकाणी। त्यानंतर नदी व काठावरील ठिकाणामध्ये हिंगणघाट आहे वेण्णा नदीवरती हिंगणघाट आहे। पुलगाव जो तालुका आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, सॉरी वर्धा नदीवरती आहे। पवनार हे जे ठिकाण आहे ते धोम नदीच्या काठावरती आहे। त्यानंतर टाकरखेडा हे जे ठिकाण आहे ते वर्धा नदीच्या काठावरती आहे। व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आहे वर्धामध्ये, बोर व्याघ्र प्रकल्प। त्यानंतर अभयारण्य आहेत दोन, एक बोर आणि दुसरा नवीन बोर, जे सेलू तालुक्यामध्ये येतात दोन्ही देखील। वर्धा आणि नागपूरमध्ये दोन्हीमध्ये विस्तारलेलं नवीन बोर अभयारण्य आहे, जे 2012 डिक्लेअर केलेलं आहे। तलाव आहे महाकाली तलाव। त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं पठार आहे तळेगावचं पठार, लक्षात ठेवा तळेगावचं पठार वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, तळेगाव पुण्यामध्ये नाही। ओके, त्यानंतर डोंगररांगा व टेकड्यांमध्ये रावणदेव, गरमसूर, हरणखुरी, नांदगाव, तिगाव, मालेगाव, गिरड, बहिरम आणि ब्राह्मणदेव या महत्त्वाच्या डोंगररांगा व थोड्याशा टेकड्या या वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत। या ठिकाणी रावणदेव, नांदगाव, त्यानंतर ब्राह्मणगाव, तिगाव, हरणखुरी आणि गिरड। लेणी व शिल्पस्थानामध्ये हिंगणघाट आणि पवनार या ठिकाणी लेण्या आहेत। त्यानंतर गड व किल्ल्यामध्ये सोनेगाव आणि देवळी या ठिकाणी गड व किल्ले आहेत। संदेशवनामध्ये नॅशनल हायवे क्रमांक 6 आणि नॅशनल हायवे क्रमांक 7 हे दोन्ही या वर्धा जिल्ह्यामधून जातात। हवामान बघितलं वर्धा जिल्ह्याचं तर हवामान उष्ण व कोरडे आहे आणि वार्षिक सरासरी पर्जन्य हे 100 सेंटीमीटरच्या दरम्यान पडतो। वनांमध्ये आढळणारी जे वृक्ष आहेत ते आहेत साग, धावडा, तेंदू, ऐन, खैर, बाबूळ या वनामध्ये आढळणारे वृक्ष आहेत। त्यानंतर मृदा आहे काळी मृदा आढळते या जिल्ह्यामध्ये। पिकामध्ये रब्बी व हंगामी दोन्ही पिके घेतली जातात आणि कापूस हे खूप महत्त्वाचं पीक आहे, कापूस हे पीक खूप महत्त्वाचं आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये।
त्यानंतर जे आय मानांकित उत्पादनामध्ये एक महत्त्वाचं आहे वायगावची हळद. जसं सांगलीची हळद ज्याला जे आय टॅग मिळालेलं होतं, तसंच समुद्रपूर तालुक्यातील जे वायगावची हळद आहे ती त्याला देखील भौगोलिक निर्देशांक मिळालेला आहे. धार्मिक स्थळे व वैशिष्ट्यांमध्ये कापती या ठिकाणी हिंगणघाट, या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पवनारला परमधाम आश्रम आहे जे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केली होती. टाकरखेडा या ठिकाणी संत लहानोजी महाराज यांची समाधी आहे जे वर्धा नदीचे काठे आहे. सारंगपुरी या ठिकाणी तेलंगराय बाबांचं मंदिर आणि समाधी प्रसिद्ध आहे. सेवाग्रामला महात्मा गांधीचा आश्रम देखील प्रसिद्ध आहे. सेवाग्राम आश्रम जे लक्षात ठेवा वर्धामध्ये आहे, सेवाग्राम आश्रम, सेवाग्राम आणि परमधाम आश्रम वर्धामध्ये आहेत आणि साबरमती आश्रम गुजरातमध्ये आहे. त्यानंतर आर्वी या ठिकाणी जैन धर्मियांचं प्रसिद्ध काचेचं मंदिर आहे आणि आर्वी तालुक्याला संतांची आर्वी असे देखील म्हणतात, संतांची आर्वी. वर्धा, वर्धा हे जे आहे ते बौद्ध धर्माचे या ठिकाणी विश्वशांती स्तूप देखील आहे वर्ध्याला. केळझर या ठिकाणी विदर्भातील अष्टविनायक जे आहेत, जे तीन आपण नागपूरमध्ये पाहिलं होतं, तर वर्धामध्ये देखील एक आहे वरद विनायकवाला. केळझरला एक अष्टविनायक आहे विदर्भातील अष्टविनायकपैकी एक ठिकाण. इतरमध्ये आपण बघूया गांधीजींचा जिल्हा म्हणतो आपण वर्ध्याला, गांधीजींचा जिल्हा. त्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठं आहे तर वर्ध्याला आहे, 1997 स्थापना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ. मगन संग्रहालय आहे वर्ध्याला. सेवाग्राम राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय वर्धा या ठिकाणी आहे, सेवाग्राम राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय. हत्तीरोग संशोधन केंद्र वर्ध्याला आहे आणि जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर ते आहे गरमसूर. लक्षात ठेवा हे वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वोच्च शिखर आहे गरमसूर, आणि गरमसूरचे टेकडे जे आहेत ते वर्धा नागपूरमध्ये विभागलेले आहेत. वर्धा जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं पालकवाडी, पालकवाडी. आणि आर्वी, आर्वी येथे शुद्ध जातीची जी गवळाव गाय आहे ते मिळतात. वर्धा जिल्ह्यातील सर्वात वायव्येकडे तालुका आहे आष्टी आणि उत्तरेकडील देखील आष्टीच आहे. संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कुठला तर वर्धा, हे महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. संपूर्ण विद्युतीकृत झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे वर्धा. भोगावला पोलाद कारखाना प्रसिद्ध आहे आणि बोरला महाराष्ट्रातील 6वा देशातील 47वा व्याघ्र प्रकल्प म्हणून देखील करण्यात आलेलं होतं. बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील 6वा व्याघ्र प्रकल्प आहे आणि देशातील 47वा व्याघ्र प्रकल्प आहे. आता सध्या भारतामध्ये 50+ व्याघ्र प्रकल्प आहेत आणि आपण व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर आपण कधी सुरुवात केली होती 1973 आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आपण डिक्लेअर केला 1972. ओके, लक्षात ठेवा इंदिरा गांधींच्या काळामध्ये प्रोजेक्ट टायगर आपण सुरू केलेला आहे. तर इथेच मी हा व्हिडिओ संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, ओके, आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारतीला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा, आणि कारण तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन त्या वेळेस मिळून जाईल. आणि झालं तर या व्हिडिओला तुमच्या अनेक मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. पाहत राहा अनबॉक्स स्टडी मराठी. पुढे भेटूयात पुढच्या काही नवीन जिल्ह्यांच्या माहितीमध्ये. थँक्यू.